आता मी काय बोलणार सर, पण सर तुमची फार आठवण येते सर. म्हणजे कुठलंही काम करत असताना सर की असं वाटतं देव सर असते तर काय म्हणाले असते, देव सर असते तर कुठल्या पद्धतीने काम केलं असतं हेच नेहमी आठवत राहत सर. सर आम्ही तर फक्त साधी तुमच्या हाताखाली काम करणारी एम्प्लॉई, पण तुम्ही आम्हाला कुटुंबियांसारखं वागणूक दिली सर. खरंच सर या आपल्या ऑफिसमध्ये कामाला आल्यापासूनच कळलं की प्रोफेशनल लाईफ शिवाय दुसरीही लाईफ असते याची जाणीव झाली तुमच्यामुळे. थँक्यू सर आणि सर हॅपी बर्थडे. आता एवढे सगळेजण बोललेत मी अजून काय बोलू. अहो असं नका करू अष्टपुत्रे. काय बोलू मी, तुम्हाला माहिती आहे मी खूप बडबडते. पण सर खरं सांगू का, पण मला ना बडबड करून तुम्हाला त्रास द्यायला खूप आवडायचं, तुमचा ओरडा खायला खूप आवडायचं. असं म्हणतात ना सर की आपल्या हक्काचं माणूसच आपल्याला ओरडतं. सर तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचे वाटता, ही स्पेस तुम्ही निर्माण करून दिलीत सर. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. जीजू यांच्यासारखं मला तुम्हाला द्यायला किंवा सांगायला काहीच नाही आहे माझ्याकडे. खरं तर मला तुमची माफी मागायची आहे जीजू, खूप चुका केल्यात मी माझ्या आयुष्यात, खूप चुकीचं वागले आणि मला ना माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत. पण यापुढे माझ्याकडून कसलीही चूक होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. हा तुम्ही मला काय सांगू पाहत होता हे आत्ता माझ्या लक्षात येत आहे. आणि तुम्ही जीजू मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना आता मी सगळ्या फॉलो करेन. हॅपी बर्थडे जीजू. Really miss you. तू अगदी बरोबर बोलतेस मधुर, यापुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. खूप काय दिलेत तुम्ही मला, या कंपनीत तुमच्या सोबत काम करण्याची संधी दिली. खर तर तुमच्यामुळेच आज मीरा आणि मधुरा एकत्र काम करू शकताय, एकत्र काम करताय. खूप काही शिकलोय तुमच्या, सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवत. हॅपी बर्थडे. कुठे लावता येईल, जाऊ दे एक काम पार पडलं आता माझं, काही ओरडणार नाही. कुठे लावता येईल काय रे, घराची मेजरमेंट वगैरे घेतोस की काय? हा म्हणजे मेजरमेंट घेतली तरच किंमत कळेल ना खरी घराची. आगाऊपणे बोलू नकोस, नक्की काय करतोयस ते सांग. आगाऊपणा करायला सुरुवात कोणी केली? हा मी नीटच असतो. ओके फाईन, काय करतोय सांगशील का प्लीज?
अरे आज देव जीजूंचा बर्थडे आहे ना. या राईट, आज दादाचा बर्थडे आहे. मग हे काय? दिस इज व्हॉट सरप्राईज. वाव, कसा आहे? इट्स नाइस. माहित आहे तुम्हाला. मग कशाला विचारलंस मला? तुम्हीच सगळं ठरवा, मला काही करायला ठेवूच नका. किंमतच काय आहे माझी या घरात? आज देवजीजूंचा बर्थडे आहे हे तरी लक्षात होतं का तुझ्या? नाही नाही, म्हणजे होतं असं कधी कधी विसरायला माणसाला, म्हणून काय मी काहीच करायचं नाही का? अरे कर ना, मी कुठे नाही म्हटलं. मी हेल्प करू का तुला? नाही, आता सगळंच करून झालंय, मग मला काय करायला बाकी ठेवलं? मला वाटलं होतं तू हेच म्हणलं. खरंच देवजीजूंची सख्ती बहीण आहे का? काय फोटो कुठे लावता येईल त्याचा विचार कर. इथे चांगला होता. देवाशिष कामत, जसा तू नाहीसा झालायस अगदी तसंच मी तुझं सगळं अस्तित्व नाहीसं करणार. ज्या श्रीमंतीच्या जोरावर तू मीराला स्वतःकडे ओढून घेतलंयस ना, तीच सगळी श्रीमंती मी हिरावून घेणार. खरं तर हिरावून घेतली, आणि आता तू काहीच करू शकत नाहीस. तू काय, कुणीच काही करू शकत नाही. तुम्हाला जितका त्रास दिलायस ना, तितका त्रास मी आज सगळ्यांना देणार, आणि यमगिराला तर जास्त. आदित्य सर बघा ना, किती इमोशनल झाले, किती नम्रपणे उभे देवसरांच्या फोटो समोर. काय देवदादांनी आदित्य दादांसाठी खूप काही केलंय ना म्हणून. खरे, चला बर्थडे सेलिब्रेशन पुढे नेऊया. खाऊन घ्या सगळ्यांनी. आता गीता जरा मदत कर. घ्या सगळ्यांनी, केंकरे घ्या. मॅडम हे इथंच खायचं का? नाही म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये खाण्याची परवानगी नाही म्हणून म्हणून विचारलं. केंकरे आज सगळे नियम बाजूला, आज ठरलंय ना आपलं मिस्टर कामतांसोबत खायचंय आपण. आदित्य त्यांच्या फोटोकडे बघून असं वाटतंय की ते अजूनही आपल्या सोबत असेल. आहेत असते आणि कायम असतील. काय म्हणालास तू? काय मी काय म्हणालो? अरे हा, ते फोटो या वॉलवर लावतो असं म्हणालो. उगाच काहीतरी बडबडू नको, तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. काय म्हणू, मलाच आठवत नाहीये काही. तू बहिणीबद्दल काहीतरी म्हणालास. कधी? अथर्व. अरे हा हा, ते मी तुला विचारत होतो की तुला की जिजूंची लहान बहीण आहेस की मोठी बहीण आहेस. तू असं काहीही म्हणाला नाही, तू वेगळंच काहीतरी म्हणालास तेव्हा मला शब्दांच्या जाळ्यात अडकवू नकोस. नाही मी हेच म्हणालो. सांग ना मला, तू लहान बहीण आहेस की मोठी बहीण आहेस? जास्त शहाणपणा करू नकोस हा अथर्व. तुझी हुशारी बाहेर काढायला ना मला जास्त वेळ लागणार नाही, कळलं? तेव्हा जरा जपून राहा. कसं ना उत्तर देईल. आज यांचा म्हणजे तुझ्या भावाचा वाढदिवस आहे. हे जेव्हा जिवंत होते ना तेव्हा यांनी मला खूप इन्स्पायर केलं. इन्स्पायर म्हणण्यापेक्षाही खूप काही शिकवलं. आणि या सगळ्यात त्यांनी मला महत्वाचं काही शिकवलं माहितीये? काय? जेव्हा केव्हा आपण बरोबर असू ना तेव्हा कुणालाच आणि कशालाच घाबरायचं नाही. त्यामुळे मला कशाचीही भीती नाहीये. म्हणजे? म्हणजे काय, हे नक्की तुला कळलं असेल, आणि नसेल कळलं तर जाऊ दे. कसं आहे, आज यांचा वाढदिवस आहे, आपण सगळे मिळून मजा करूया, नाही का? नाही ते ठीक आहे, पण एक मिनिट जरा बाजूला होतेस का, मला खूप काम आहे.
मॅडम हो गाजराचा हलवा एकदम मस्त झाला. हो मॅडम, खूप दिवसांनी इतका चांगला हलवा खायला मिळालाय. थँक्यू इतकं कौतुक केल्याबद्दल, पण कौतुक माझं नाही, गीताचं करा. तिच्या हातची कमाल आहे. अहो ताई, काहीतरीच काय, तुम्ही पण मला किती मदत केली हलवा बनवायला. काही असो, छान झालाय ना. थँक्यू थँक्यू. बरं, परवा ज्या गोष्टीबद्दल मी बोलले होते, म्हणजे आज मिस्टर देवाशिष कामत यांच्या वाढदिवशी मी एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. तर ती अनाउन्समेंट करायची वेळ आता आली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मिस्टर देवाशिष कामत असेपर्यंत त्यांनी अनेकांना मदत केली. विशेष गोष्ट अशी की ते नसतानाही म्हणजे आता अनेक लोक येऊन आपल्याला भेटतात ज्यांना आपण ओळखतही नाही, पण त्यांच्याकडून आम्हाला कळतं की मिस्टर कामत यांनी त्यांना किती प्रकारे मदत केली आहे. हो ना वासुभाऊजी? अगदी बरोबर. इनफॅक्ट देव असताना त्याने मला कधीच अशा माणसांबद्दल सांगितलं नाही, पण तो गेल्यावरती मला असे कित्येक लोक भेटले ज्यांचं आयुष्य देवच्या मदतीमुळे सुखी झालं. खरंच यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की मिस्टर कामत यांनी स्वतःचा विचार करता करता इतरांचाही तितकाच विचार केला होता. वासुभाऊजींनी मला एक उदाहरण सांगितलं. एक चहाचा टपरीवाला आहे, त्याला मिस्टर कामत यांनी खूप मदत केली होती, आणि त्या चहाच्या टपरीमुळे तो स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतो आता. हो, एकदा ऑफिसमध्येच होतो आणि उशीर झाला म्हणून खायला कुठे मिळेल तेव्हा शोधत शोधत एक चहावाला भेटला. त्याने मला ओळखलं आणि पुढे सगळा किस्सा त्याने सांगितलं. म्हणूनच आता मी एक विचार केलाय, मिस्टर कामत यांचं हे काम म्हणजेच दुसऱ्यांना मदत करण्याचं काम आता पुढे न्यायला हवं. त्यासाठी मी मिसेस अष्टपुत्रे आणि मिस्टर केंकरे यांच्यासोबत मिळून एक प्लॅन केला. सांगते सांगते, कामत फर्म ही आता फंडिंगही करणार, म्हणजेच ज्यांना लघु उद्योग सुरू करायचे आहेत, काही बिझनेस सुरू करायचे, स्वतःचं काहीतरी नवीन सुरुवात करावीशी वाटते त्यांना, त्यांना कामत फर्म तर्फे आता फंडिंग मिळणार आहे. वा, काय काय कमाल कल्पना आहे वहिनी. थँक्यू वासुभाऊजी. अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात ज्यांना असे काही बिझनेस सुरू करण्यासाठी पैशांची गरज असते, छोट्याशा मदतीची गरज असते, तर अशा गरजू लोकांना आपण कमीत कमी व्याज दरात त्यांना परवडेल अशा दरामध्ये फंडिंग देणार आहोत. आणि मिस्टर कामत यांचं हे स्वप्न पूर्ण करणार. ग्रेट. मला मला कधीच सुचलं नाही आहे, म्हणजे पहिली तुम्ही कमाल. आज आज मला खरंच खूप मस्त वाटतं, म्हणजे आत्ता खऱ्या अर्थाने कामत फूड्स करेक्ट दिशेने वाटचाल करताय ना असं वाटतंय मला. हे देवसाठी खऱ्या अर्थाने बर्थडे गिफ्ट आहे, सरप्राईज. थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच. वासुभाऊजी, खरं तर मी सॉरी म्हटलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काही न कळवता मी हे सगळं प्लॅनिंग केलं, निर्णय घेऊन टाकले. मला मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आणि मला खात्री होती की तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हो नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही प्लीज, तुम्ही कोणताही निर्णय घ्या, मी नेहमीच तुमच्या सपोर्टमध्ये. आणि हो, पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की माझ्या या सगळ्या प्लॅनिंगमध्ये मिसेस अष्टपुत्रे आणि मिस्टर केंकरे यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. सो त्यांच्यासाठी प्लीज एकदा आपण टाळ्या वाजवूया. मॅडम, उलट आम्हालाच तुमच्या बरोबर काम करायला खूप मजा आली, त्यामुळे आमच्याकडूनच तुम्हाला थँक्यू. कशातही खुश होता ते लोक. इतकी साधी गोष्ट होती तर त्याचा किती मोठा सस्पेन्स तयार केला. उगाच ठीक आहे, हीच अनाउन्समेंट असेल तर त्याचा मला काहीच फरक पडत नाही. एक मिनिट थांबा, माझं बोलणं अजून संपलं नाहीये.
अजून एक म्हणजे दुसरी आणि याहून जर अशी महत्वाची अनाउन्समेंट मला करायची. ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल या गोष्टीची की कामत फूड्सची पार्टनरशिप ही 50-30-20% अशी विभागली गेली. म्हणजेच 50% मिस्टर देवाशिष कामत, 30% मिस्टर वासुदेव भागवत आणि 20% मी म्हणजेच मीरा कामत यांच्यामध्ये. पण आता आता ती बदलून 50-50% असेल. 50% माझ्या नावावर म्हणजेच मीरा देवाशिष कामत यांच्या नावावर आणि 50% आणि 50% मिस्टर वासुदेव भागवत यांच्या नावावर. टाळ्या. अहो वहिनी, तुम्ही मला हे वासुभाऊजी एक मिनिट. हे बघा, माझा निर्णय झालाय. मी पेपर सही तयार केलेत, माझ्या सह्याही झाल्यात, फक्त तुमची सही बाकी आता यावर. वासू आता पण वगैरे काही नाही. कंग्रॅच्युलेशन. कंग्रॅच्युलेशन वासुभाऊजी. कंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. अजून थोडे दिवस नंतर हे सगळं चित्र बदललेलं असेल. आदित्य, अरे फोन कर ना पटकन. शे, इकडे काय चाललं असेल काय माहित. ज्या अर्थी आदित्य कॉल करत नाहीयेत त्या अर्थी त्याचं भांड फुटलेलं दिसतंय. शेट, आता माझी वाट लागणार बहुते. हा बोल आदित्य. तू काय हातातच घेऊन बसली होतीस की काय फोन. ते जाऊ दे सगळं, मला सांग आधी मीरा काय म्हणाली तुला. सांगतो सगळं, सांग. शांत व्हा. मीराने दोन अनाउन्समेंट केले. त्यातली पहिली अनाउन्समेंट ही आहे की यापुढे कामत फूड्स लोकांना, म्हणजे ज्यांना लघुउद्योग करायचा आहे किंवा ज्यांना भांडवलाची गरज आहे, त्यांना कमी व्याजदराने भांडवल उपलब्ध करून देणार. ओके, याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. काय घालायचा तो गोंधळ घालू दे. तेच तर सांगतोय, आपल्याला कशानेच काही फरक पडणार नाही. बरं, दुसरी अनाउन्समेंट काय. मीराने पार्टनरशिपमध्ये काही फेरबदल केले. ते? कसले बदल. सांगतो शांत हो. यापुढे मीराने, म्हणजेच मीराच्या वाट्याची जी 20% पार्टनरशिप होती ती तिने वासूला देऊन टाकली. सो यापुढे मीरा 50% मालक असणार आहे आणि वासू 50%. हो. अरे पण हे तर हो मला सगळं माहितीये. ते असं काहीच करू शकत नाही कारण कामत फूड्सचा आणि या सगळ्या प्रॉपर्टीचा मी एकुलता एक मालक, 100% मालक. म्हणूनच तर म्हणालो आपल्याला कशानेच काही फरक पडत नाही. राईट, ऍब्सोल्युटली राईट. वेळ आली आता उत्तर यांनी यांची लायकी दाखवून देण्याची. लवकरच तुला त्यांची स्वप्न तुटताना दिसतील आणि मग आपण मस्त बसून ते एन्जॉय करूया. ओके. मग भेटूया आपण. येस पार्टनर. बाय बाय. हे वासुभाऊजी, कधी आला तुम्ही. नाही, हे आताच. काय झालं. वहिनी, तुम्ही खूप मोठी जबाबदारी टाकतात माझ्या. ही जबाबदारी घेणं हक्क आहे तुमचा. नाही वहिनी, तो हक्क तुमचा आहे. असं काय वासुभाऊजी, हे सगळं तुमचं स्वप्न आहे. मिस्टर कामत आणि तुम्ही पाहिलंय ना हे स्वप्न. मी तर खूप नंतर आले वासुभाऊजी, त्यामुळे फक्त आणि फक्त तुमचा हक्क आहे. अहो वहिनी, नंतर येऊन सुद्धा तुम्ही या कंपनीसाठी किती केलं, त्यामुळे या सगळ्यावरती तुमचाही तितकाच हक्क आहे. नाही वासुभाऊजी, तुम्ही या कंपनीचं पार्टनर व्हावं ही मिस्टर कामतांचीच इच्छा आहे. वहिनी, आता तुम्ही मला इमोशनली ब्लॅकमेल करता. नाही, खरंच नाही. मी पूर्णपणे खरं बोलते. वहिनी, देवने माझ्यासाठी जे काही केलंय ना त्या पलीकडे मला आता बाकी काहीच नकोय. अहो मी कसा होतो आणि कसा झालोय, माझ्यातला बदल मला प्रकर्षाने अगदी रोज जाणवत असत. मी देवचे ऋण कधीच विसरू शकणार नाही. ठीक आहे,
या उपकारांचीच परतफेड आहे असं समजाई. हो काय बोलताय तुम्ही पहिली. त्याने माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याची परतफेड मी कधीच नाही करू शकणार. कसं समजवू तुम्हाला. अहो या कंपनीचं 50% पार्टनर होणं हे एका अर्थी परतफेड केल्यासारखंच आहे ना. आणि हे बघा, हे मी बोलत नाही. मग कोण बोलत? मिस्टर देवाशिष कामत. वहिनी वहिनी देव कसा काय बोलू शकतो. तुम्ही ना तुम्ही मला कन्व्हिन्स करण्यासाठी आता काहीही बोलताय प्लीज. आता तुमचा विश्वासच बसत नसेल तर मी तरी काय करणार. तुम्ही काही करू नका. तुम्ही तुम्ही फक्त आता ही अनाउन्समेंट मागे घ्या इतकंच. मला मला खरंच नाही जमणार आहे. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी.